नमस्कार सर्वांना, आज आहे वटपौर्णिमा। तर सकाळी सकाळी घरातले कामं आवरले, त्याच्यानंतर आपल्याला उमराची पूजा करायची असते, उमराला हळदीचं लेपण करायचं असतं, तर तेच मी करत होते। तर तुम्ही इथे बघू शकता की उमराला हळदीचं लेपण करून झालं आणि जी आपल्या ज्या पादुका आहेत त्यांना पण हळद कुंकू अक्षदा वाहून घेतल्या। त्याच्यानंतर उमराची पण पूजा करायची असते, तर ती सगळी करून झाली आणि नंतर मग शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावला, फुलं अगरबत्ती ओवाळली आणि त्याच्यानंतर मग कामाला सुरुवात झाली, सेवेला सुरुवात झाली। सेवेला सुरुवात तर असं जेव्हा सणवार असतात तेव्हा ह्याच कामातून कामाने सुरुवात होते। तर इकडे मी दिवा वगैरे लावून घेतला, अगरबत्ती लावून घेतली, एक अगरबत्ती तुळशी मातेला आणि एक आपला जो मुख्य दरवाजा आहे त्याच्या बाहेर लावण्यासाठी मी अगरबत्ती लावून घेतली। आणि मग उमराची पूजा वगैरे करून झाली, मुख्य दरवाजाची पण पूजा वगैरे माझी करून झाली आणि इथे आहे आमची छोटीशी नेम प्लेट। आणि आता म्हणजे उमराचं दर्शन घेऊन मी आत गेली आणि आत गेल्यानंतर आपली जी तुळस आहे, तर तुळशीला मी ऑलरेडी पाणी वगैरे टाकलं होतं आणि म्हटलं आता अगरबत्ती लावून घेऊया। आणि ह्या गोष्टी केल्याने खूप जास्त प्रसन्न वाटतं, खूप प्रसन्न वाटतं, म्हणून ह्या गोष्टी आपण करायला हव्या। घरात सुख शांती नांदत असते आणि कुठेतरी आपल्यालाही मन प्रसन्न होतं आणि सुख मिळतं, हे सुख लाख मोलाचं असतं असं मला तरी वाटतं। नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला छान छान जाऊ, स्वामी कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो, हीच महाराजांचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आणि आज आहे वटपौर्णिमा, म्हणजे सगळ्या मैत्रिणींना वट सावित्री पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। आता वाजले असेल 9:30 होत आले, बापरे, तर माझं घरातलं घंटागाडी आली, तर माझ्या घरातलं सगळं आवरून झालं आहे आणि सकाळी खूप लवकर उठली, स्वतःचं आवरलं। आवरल्यानंतर मी तुम्हाला जे शिराईचं सांगितलं होतं, तर छोटीशी केरसुनी मला मिळाली, अतिशय छोटीशी होती आणि मग ती मी मंदिरात जाऊन ती दान करून आली। त्याच्यानंतर पटकन म्हणजे घरचं आवरून फक्त उठली होती, फक्त उमरा वगैरे स्वच्छ करून ते करायला गेले होते। नंतर मग फुलं आणले, फुलं आणल्यानंतर झाडधूळ फरशी झाली, मग उमराची पूजा झाली आणि तुळशी मातेची पण पूजा केली। तर हे सगळं होतं जे थोडंसंच तुमच्यासोबत शेअर केलं आणि ह्या सगळ्या गोष्टी करून खूप पॉझिटिव्ह वाटतं। आणि सगळ्यात महत्त्वाचं ना, मला 11:30 ते 12:30 दरम्यान पूजेला जायचं आहे, म्हणजे माझ्या घराच्या समोर एक्झॅक्टली गार्डन आहे आणि तीन बंगले सोडून साईबाबांचं मंदिर आहे। तर त्या साईबाबांच्या मंदिरात वडाचं झाड आहे, तर माझी मैत्रीण आहे जिने मला मंगळसूत्र दिलं होतं बर्थडेला, तुम्ही बघितलं असेल, तर ती मला बोलली की आपण साईबाबा मंदिरात जाऊया। म्हटलं ठीक आहे, तर मग आता साईबाबा मंदिरात जायचं आहे आणि मी जे वडाचं झाड आणलं आहे ते आमची जी खालची पार्किंग आहे तिथे मी ते कुंडीमध्ये ठेवलं आहे, तुम्हाला जाताना नक्की दाखवेल मी। तर असंच आहे आणि स्वयंपाकही करायचा आहे, सगळ्यात महत्त्वाचं सेवा करायची आहे कारण आज आहे पौर्णिमा। तर सेवा कुंकुमार्चन करायचं आहे, आत्ता म्हणजे देवपूजा करताना कुंकुमार्चन करायचं आहे, श्री सुक्तमचं पठण करायचं आहे आणि महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे। तर आता 9:09 झाले, तर 9:10 ह्या सगळ्या सेवा माझ्या होऊन जातील, देवपूजा पण होऊन जाईल आणि त्याच्यानंतर म्हटलं मग देवपूजा करण्याच्या आधी स्वयंपाक करून घेऊया। काय होतं ना, स्वयंपाक ॲटलिस्ट वरण भात तरी शिजतो, कणिक तरी भिजवलं जातं, मग थोडीशी स्वयंपाकाची तयारी करते। आणि मग कारण मिस्टरांना 10:15 जेवायला लागतं, त्यांना जेवण दिल्यानंतर मग आवरायचं, अजून तर साडी पण काढली नाही आणि आपल्याला आवरायला तर किती टाईम लागतो, मला साडी घालायला खूप वेळ लागतो, पण ठीक आहे लवकर आवरण्याचा प्रयत्न करेल मी। सॉरी या घंटागाडीचा आवाज आहे म्हणून तुम्हाला डिस्टर्ब होत असेल। तर आता चहा घेते आहे आणि स्वयंपाक काय करणार आहे, तर स्वयंपाक आम्ही करणार आहोत वरण भात आंब्याचा रस। आमच्याकडे आंब्याचा रस खूप आवडतो, म्हणजे खरं तर माझ्या मिस्टरांना अजिबात आवडत नाही आंब्याचा रस आणि आरोहीला मला जाम आवडतो, म्हणजे आम्ही खूप खातो आंब्याचा रस। तर आंब्याचा रस करणार आहे, पुरी करणार आहे, भाजी एखादीच भाजी करेल, आता ती काय करेल मला माहिती नाही। आणि एक सांगायचं आहे, प्रत्येक गावाकडे आपली एक स्वतःची अशी पद्धत असते, म्हणजे ह्या दिवशी अशी स्वतःची एक पद्धत असते की तुम्ही उपवास कधी सोडायचा असतो। म्हणजे माहेरी पण तीच पद्धत आहे आणि सासरी पण तीच पद्धत आहे की आम्ही वडाची पूजा होईपर्यंत काही खात नाही, म्हणजे चहा कॉफी वगैरे चालतं पण बाकीचं काही खात नाही। आणि एकदा वडाची पूजा झाली की मग त्याच्यानंतर मग आपण जेवण करू शकतो, म्हणजे घरी यायचं नैवेद्य वगैरे दाखवायचं आणि जेवण करू शकतो। तर अशी आमच्याकडे पद्धत आहे, तुमच्याकडे कशी मला माहिती नाही, आमच्याकडे तरी अशी आहे। सो 12:30-12 उपवास असतो आणि नंतर मग जेवण करायचं असतं। सो असंच सगळं आहे, स्वयंपाकही करायचं आहे आणि अजून काहीतरी सांगणार होते, विसरून गेली, आठवल्यावर सांगते। तर चला पटकन चहा फिनिश करते आणि मग आपण सेवेला जाऊया। हरिओम,
हिरण्यवर्ण हरणी सुवर्ण रजत सरजाम चंद्रान हिरण्य लक्ष्मी जातो मावाहाम नमो नमः ताम आवह जातो विदोप लक्ष्मी मणप गामिनी। तर इथे माझी देवपूजा करून झाली होती आणि माझं श्री सुक्तमचं पठण चालू होतं, कुमकुम अर्चण करता करता श्री सुक्तमचं पठण चालू होतं। तर याच पद्धतीने मीही सेवा करते, तुम्हाला जसं सांगत असते तसं मीही अशा सेवा करत असते। आणि ही सेवा झाल्यानंतर मग मला महालक्ष्मी अष्टकमही म्हणायचं होतं आणि ते झाल्यानंतर माझी नित्य सेवा बाकी होती जी मी दुपारी करणार होती, अर्थात मला कामं होते, बरेच स्वयंपाक वगैरे करायचा होता म्हणून म्हटलं मग बाकीच्या सेवा दुपारी करूया। तर आता हे सगळं करून झालं आणि नंतर मी स्वयंपाकाला लागले होते। श्री महालक्ष्मी अष्टकम श्री गणेशाय नमः श्री इंद्रम उवाच नमस्ते महामाय श्रीपटे सूरपूजिते शंखचक्रगदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते नमस्ते गरुडारुडेकोला सुरभयंकरे सर्व पापहरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते सर्वज्ञे सर्ववर्धे सर्वदुष्टं भयंकरे सर्व दुःखहरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते सिद्धिबुद्धिप्रदे देवी भुक्तिमुक्तिप्रदायिनी मंत्रमूर्ती सदा देवी महालक्ष्मी नमोस्तुते। तर आता मी स्वयंपाक करते, तुम्हाला कुकरच्या शिट्टीचा आवाज येत असेल। तर ही मेथीची भाजी आहे जी मला तरी वाटतं की 3 ते 4 दिवस झाले, 3 दिवस तरी झाले आहे निवडून ठेवली आहे। आता तुम्ही म्हणाल हे का, मी दाखवते 1 मिनिट। तर हा जो पेपर आहे ना इकोबेक ऑडी इकोबेक नॉनस्टिक रियुजेबल कन्व्हिनियंट हा जो पेपर आहे ना तर हा रियुजेबल आहे, म्हणजे तुम्ही हा जो पेपर आहे ना हा 4 ते 5 वेळा वापरू शकता। मोस्टली आपण जेव्हा ही भाज्या रॅप करतो ना तर आपण टिश्यू पेपर वापरतो, तर तो टिश्यू पेपर हा काही दिवसांनी म्हणजे 1-2 दिवसातच त्याला खाली पाणी सुटायला लागतं। पण हा जो ऑडी इकोबेक आहे तुम्ही कुठल्याही प्रकारचं पाणी नाही आहे, तुम्ही जे बघा कुठल्याही प्रकारचं पाणी नाही आहे। आणि मी नेहमी वापरते आणि सगळ्यात महत्वाचं कोथंबीर आणि ह्या अशा ज्या पालेभाज्या आहेत त्याच्यासाठी एकदम बेस्ट आहे। मी याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली, जर तुम्हाला परचेस करायचं असेल तर नक्कीच करू शकता। त्यापूर्वी काय केलं काय माहिती, तर असं आहे हे ऑडी इकोबेक। तर चला मी तुम्हाला स्वयंपाकाचं पण दाखवते। तर याच्यात मी वरण भात आणि बटाटे लावले आहे आणि मेथीची भाजी करणार आहे आणि इथे 2 कणिक भिजून ठेवली आहे, एक आहे पुऱ्यांसाठी आणि एक आहे चपातीसाठी। तर आता मी चपात्या आणि हे करून घेते, मग रस करते आणि मग भाजीला फोडणी देते आणि अजून बरेच कामं आहे। तर आता माझं सगळं आवरलं, म्हणजे घरातला स्वयंपाक वगैरे झाला, सगळं आवरला। आणि इथे आरोहीचा पण मेकअप चालू आहे, तिलाही वडाच्या झाडाला प्रदक्षिणा मारायच्या, हाऊस आहे तिला म्हणून ती पण आता तयार झाली आहे। मी पण आता आवरून घेते आणि मग तुम्हाला भेटते। इथे मी ही साडी घालणार आहे, काठाची साडी। आता ही साडी दिसेल बेटा थांब। तर चला आता पटकन आवरून घेते आणि मग आपण भेटूया। तर इथे माझी तयारी झाली होती आणि आम्ही निघालो होतो पूजेला जाण्यासाठी, काही सामान मी पिशवीत घेतलं होतं। आता तयार झालो आहे आणि आम्ही निघालो पूजेला। इथे आहे आरोही, ऊन खूप आहे आणि माझ्यासोबत आहे माझी लहान बहीण म्हणजे पायलची मैत्रीण दीपिका। तर आम्ही तिघी जणी आणि एक फ्रेंड येणार आहे अजून प्रियंका। तर आम्ही तिघी जणी मिळून केंद्रात जाणार आहोत, महाराजांच्या सान्निध्यात म्हटलं वडाच्या झाडाची पूजा करूया। केंद्रात पण आहे वडाचं झाड। तर चला आता आम्ही कशी साध्याच पद्धतीने पूजा करणार आहोत आणि मग तुम्हालाही दाखवते। तर आम्ही इकडे म्हणजे वटवृक्षाखाली बसलेलो होतो आणि बाजूलाच केंद्र आहे, पण जसं मी तुम्हाला सांगितलं की केंद्र दाखवायची परमिशन नाही आहे, बट ठीक आहे चला आपण वडाच्या झाडाची पूजा करून घेऊया। बऱ्याच बायका होत्या, बऱ्याच बायका मस्त छान छान आवरून आल्या होत्या आणि हाच एक दिवस असतो की आपण पटापट आवरून स्वतःसाठी वेळ काढून आवरून मस्तपैकी येतो। तर आम्ही पण ते सगळं सामान वगैरे काढत होतो आणि आरोही शूट करत होती, तर बऱ्यापैकी बिचारीने चांगलं शूट करण्याचा प्रयत्न केला आहे। तर आम्ही आता पूजा वगैरे करून घेतो, मग कथा ऐकायची आहे, नंतर आरती करायची आहे, नंतर सगळे आपण ज्या सेवा आहे त्या करायच्या आहे। आले आले झालं।
मुकुट शोभतो बरा रुंझुण तीनो पुरे चरणी घागरिया जय देव जय देव जय मंगल मूर्ति ओ श्री राज मूर्ति दर्शन मात्रे मान शरणेन मात्रे तर इथे तुम्ही बघत असाल तर आम्ही ओटी भरत होतो. आपल्याला माहिती आहे की अशा म्हणजे पाच बायकांची ओटी भरायची असते. तर ही माझी मैत्रीण आहे प्रियंका. तुम्ही माझ्या वाढदिवसाच्या व्लॉगमध्ये पाहिलं असेल की जिने मला मंगळसूत्र छोटंसं गिफ्ट केलं होतं. तर ही आहे आणि माझी इथली तरी पहिली मैत्रीण आहे, कारण ती पण नव्याने राहायला आली आहे आणि मी पण नवीनच आहे. सो आमच्या दोघींचं खूप जास्त जमतं आणि माझी खूप छान मैत्रीण आहे. आम्ही रोज केंद्रातही बरोबरच जातो. तर आम्ही आत्ताच म्हणजे जाऊन आलो पूजेला आणि खूप ऊन होतं, हवा पण होती, म्हणून केस सगळे विस्कटून गेले. आणि आता नैवेद्य मी दाखवलाच होतं, म्हणजे जाण्याच्या आधीच मी दाखवला होता, पण ते शूट नाही केलं कारण काय झालं, खूप गडबड झाली. आणि नंतर मग ती दीपिका पण आली, मग पटापट पटापट आवरलं आणि गेलो. मग नैवेद्य दाखवला आहे, मिस्टर पण जेवण करून ऑफिसला गेले आणि आरोही इथे जेवतीये. आता मी पण साडी वगैरे चेंज करते आणि तर मी पण साडी वगैरे चेंज करते आणि मग जेवण करते. तर असाच होता वटपौर्णिमेचा व्लॉग. अजून सत्यनारायण करायचं आहे संध्याकाळी, तर सत्यनारायण तर होईलच पण संध्याकाळी होईल. आता ते जर मे बी तुमच्यासोबत मी शेअर करेल की नाही मला माहिती नाही, पण आता मी पहिले जेवण करते, मी थोडी ही चेंज करते, जेवण करते आणि मग आपण भेटूया. तर घरातलं सगळं स्वच्छ आवरलं, कारण मी जेव्हा गेली होती तेव्हा मी आवरून गेली होती, पण नंतर मग परत थोडीशी धूळ येतेच, मग परत झाडझूड फरशीच केली. आणि आता शेवटचं आरामात जेवायला बसले आहे आणि आता वाजलं आहे 3:05 बघा तिथे तुम्हाला दिसत असेल. तर आता 3:05 आता मी जेवायला बसले आणि मला ना नेमकी ताट आरोहीने केलंय. बऱ्याच वेळा मला आरोहीच ताट बनवून देते की बाई मी तुला ताट बनवून देते आता तरी खा, असं तिचं असतं. तर हे ताट तिनेच बनवलंय, तुम्हाला दाखवते मी. तर हे ताट आरोहीने बनवलं आहे, म्हणून अतिशय छोटं ताट घेतलं आणि त्यातलं त्यात हे सगळं तिने मला वाढून दिले. तर चला आता मी मस्त जेवण करते आणि मग आपण भेटूया. तर आता जेवण झालं, तुम्ही मगाशी पाहिलं जेवण झालं, तर सगळं आवरलं आहे. आता हां हो, आरोही खाकरा खाते आणि आता आरोहीला झोपी लावणार माझी नित्यसेवा बाकी आहे. हा म्हणजे मी पण झोपणार आहे, आरोही झोपणार, मी झोपणार आणि माझी नित्यसेवा बाकी ते करायचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं सत्यनारायण करायचं आहे, तर सत्यनारायण तर मी 6 करणार आहे. आणि सकाळीच केंद्रात जाऊन आली, जसं ते वटवृक्ष मंदिर आहे, म्हणजे वटवृक्ष जे आहे ना तिथेच आमचं केंद्र आहे, पण केंद्र दाखवायची परमिशन नाही आहे, म्हणून मग ते केंद्रातलं नाही शूट केलं. संध्याकाळी गेली तर जाईल केंद्रात, मे बी जाईल की नाही जाईल माहिती नाही. तर मग केंद्रात गेली तर नक्कीच व्लॉग कंटिन्यू करेल, नाही तर नाही जाणार, कारण मला ना सत्यनारायण करायचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं नित्यसेवा बाकी, म्हणजे नित्यसेवा राहिली. सकाळी मी फक्त कुमकुमार्चन वगैरे करून घेतलं आणि महालक्ष्मी अष्टकमचं पण पठण झालंय, तर पण बाकीच्या सेवा महत्वाच्या आहेत, त्या खूप जास्त महत्वाच्या नित्यसेवा. हो सत्यनारायण पण करायचं आहे. तर असाच दिवस आहे, आता हिला झोपी लावते आणि मी पण झोपणार आहे, झोपणार आहे मी पण, आणि मग उठल्यावर मग सेवा वगैरे करू. तर चला छोटासा व्लॉग होता, मला माहिती नाही आता आरोहीने कसा शूट केला काय केला, आय होप तुम्हाला आवडला असेल. आणि अजून एक सांगायचं आहे की महाराजांच्या कृपेने सगळ्यांना सौभाग्य देव, सगळ्यांचं सौभाग्य अखंड टिकून राहो, सगळ्यांच्या आयुष्यात सुख समृद्धी आयु आरोग्य भरभराटीने सगळ्यांचं आयुष्य फुलून जावं. महाराजांची कृपा असेल तर जगात कधीही दुःख येणार नाही, आणि दुःख जरी आलं तरी महाराज त्याच्यावर आपल्याला नक्कीच आपल्याला मार्ग दाखवता, आपल्याला त्यातून सुटका करता. तर महाराजांच्या चरणी हीच प्रार्थना आहे की सगळ्यांना सौभाग्य द्या. आणि अशा बऱ्याच महिला आहे, मुली आहे ज्यांचं लग्न जमत नाही, तर त्यांनाही त्यांचा म्हणतो ना की इच्छित वरप्राप्ती त्यांना हो, हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना आहे. आणि आजचा छोटासा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आवडला असेल, सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत, व्लॉग सोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.